शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील महापौर बंगल्याची घोषणा केली, मात्र स्मारक निर्मिती सरकारकडून दिरंगाई होत असल्याचं सेनेकडून बोललं जात आहे. सुभाष देसाईंनी तशा आशयाचं पत्रच मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत सरकारनं काही केलं नाही असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे सेना भाजपच्या वादाचा फटका आता सरकारला बसतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र असं कोणतंही पत्र आलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवासाची जागा उपलब्ध करून दिली आहे. उद्धव ठाकरे स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत, त्यामुळे लवकरच मुंबईत बाळासाहेबांचं भव्य स्मारक सर्वांना पाहायला मिळेल. जलद सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. स्मारक भव्य दिव्य असं उभं राहील जगामध्ये, देशामध्ये त्याचं एक वाखाणणी होण्यासारखे आहे. आणि त्या बाबतीमधली पाठपुरावा सुरू आहे विविध स्तरांवर. मग सुभाष देसाईंनी लिहिलेलं पत्र असेल, आम्ही सुद्धा ज्यावेळेला हे करतो त्यावेळेला या गोष्टी होत आहेत, प्रक्रिया सुरू. नाराजी म्हणण्यापेक्षा ज्या संत गतीनं किंवा ज्या त्याला स्पीड मिळणं, जे एक्सपिडिशन चांगलं होणं याच्यासाठी पण स्मारकाच्या बाबतीत देखील स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्री जागा मिळवून दिली, जी जागा शिवसेना प्रमुखांचं उभं आयुष्य ज्या ठिकाणी गेलं ती जागा त्यांनी मिळवून दिली. तशी इच्छा देखील आमच्या सगळ्यांची होती आणि म्हणून लवकरच एक चांगलं स्मारक शिवसेना प्रमुखांचं संबंध जगातून लोक बघायला येतील असं स्मारक आपल्याला दादरला तिथे आपलं पाहायला. सरकारने महापौर निवास स्मारकमध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय शिवसेनेच्या मागणीवर केला होता. सरकारला माहीत असताना की सुप्रीम कोर्टने निकाल दिलेला आहे, एखादा सरकारी निवासस्थान हा स्मारक बनू शकत नाही. मुख्यमंत्रीला हे माहीत असताना त्याला होकार दिला, त्या मागणीला दुजोरा दिला आणि आता शिवसेना सांगते काय होत नाही, काय पुढे होणार नाही, कारण सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार तो स्मारक होऊ शकत नाही.